देवा, त्या गुप्त संकेताबद्दल नंतर चर्चा केली तर चालेल का? या शुभ प्रसंगी आपण पुढील विधींविषयी बोलूया। त्या भेटवस्तू बद्दल आपण एकांतात सविस्तर सांगू शकता। मला इतकेच विचारायचे आहे, या मागे काही काळजी करावयाचे कारण नाहीये ना? देवा, आपण तिम्मा शेठ, त्यांचे कुटुंब आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांचे यथोचित स्वागत केलेत खरे। पूर्ण एपिसोड पहा सी फाइव वर। काय पाहतेस? तुला चेहरा कसा उजळला आहे आमच्या म्हाळसेचा। खूप सुंदर दिसतेस, कसं वाटतंय? शब्दात नाही सांगता येत। ज्या आराध्याची मी बालपणापासून पूजा करत आले, ज्यांना मी सर्वस्व मानले, त्यांनी मला केवळ दर्शन नाही दिले, त्यांनी मला त्यांची अर्धांगिनी केली। म्हाळसा, आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांनाच प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडलं। काय तेज, काय सौंदर्य, तुम्ही दोघ काय छान दिसत होता। जेजुरीतल्या पंचक्रोशीतले आणि वाड्या वस्त्यांवरले लोक गडावर येऊन देवांचं मन रमवतात। देवांनाही त्यांच्या सोबत काही क्षण घालवणं खूप आवडतं। जेजुरी गडावरील ही रात्र केवळ अद्भुत आहे। आपण विचारलेत म्हणून खंडेरायन सोबत अन्न ग्रहण करण्याची संधी आम्हाला मिळाली। कैलासातल्या हिमशिखरांमधून आपण असेच बसल्याचे मला स्मरते आहे, मात्र तुला हे मी कसे सांगू? आपल्या विवाहाबद्दलची उत्सुकता, त्या भावना मला तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत। तुझ्या पार्वती स्वरूपात तुझे पिता हिमराज यांच्या समवेतच्या क्षणांचे आजही मला स्मरण होत आहे। तुला नव्याने पाहणे हे माझ्यासाठी आनंददायी आहे, परंतु तू माझ्या समोर अनोळखी येऊन उपस्थित आहेस हे मात्र क्लेशकारक आहे।
अहो आता हे ताट आपण हातात घेऊन भोजन करावयाचे का खाली ठेवून भोजन करावयाचे? अहो ताट हातात धरले काय किंवा खाली ठेवले काय, आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. हे भोजन माझ्या घशाखाली तरी नाही उतरणार. मायानंदा, अन्नाचा असा अवमान करू नका. माळसा, तुला ते या भोजनाची सवय करून घ्यायला हवी, कारण काही दिवसानंतर तुला जेजुरी गडावरच मुक्काम करायला यायचे. अप्रतिम आहे जेवण. बानू, ए बानू, चल किया. नग, बसू दे हाता तशी. अग, अशी बाहेर नग बसू. चल, दोन घास खाऊन घे. मग भूक नाही हाय. बाजू असं बोलू नकस ग, मला पाहत नाही ग तुझ्याकडे. घे घे. माया पोकरार रानो माळात सुनसान आभाळात चांदण निज माया लेकरार निज माया पोकरार रानो माळात सुनसान आभाळात चांदणी. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.